असं म्हणणं आहे की चार ऍफिडेव्हिट त्यांना लिहून मागितले होते देवेंद्र फडणवीसांनी, ते लिहून देण्यास नकार दिला, त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं. एक बघा की नरेंद्र मोदींचं सरकार देशात आल्यानंतर 2014 पासून देशातल्या राजकारणाची स्थितीच बदलली गेली. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत, या भाजपच्या राज्यातल्या सत्तेत असेल की केंद्राच्या सत्तेच्या विरोधात असेल, त्यांना एन केन खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं हा एक प्रयोग मोठ्या प्रमाणात देशामध्ये झाला, पर्यायानं महाराष्ट्रामध्ये झाला. आपण पाहिलं असेल की अनेकांवर आरोप लावलेत, ज्यांच्यावर ईडीचे आरोप होते ज्यांना जेलमध्ये या लोकांनी टाकलं होतं, ते यांच्या मंत्रिमंडळात गेलेत तर त्यांना मुक्त करण्यात आलं, त्यांच्या ईडीच्या कारवाया सगळ्या थांबवण्यात आल्या, क्लीन चिट देण्यात आली, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांनी जे काही आता आरोप केले आहेत त्याच्यात सत्यता असेल, कारण की सत्तेचा दुरुपयोग भाजप ज्या पद्धतीनं करत आहे, लोकशाहीची सगळी पाळ्यामुळं उपडायचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण असं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे ऑलरेडी ईडी आणि सीबीआयच्या नजरेत होते. अनेकांनी ते बोलून दाखवलं, म्हणजे परवा त्यांनी लोकसभेचे एक उमेदवार त्यांचे वायकर नावाचे मी नाईलाजानं इकडे आलो असं उमेदवारी मिळाल्यानंतर सांगितलं. तर म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम यांचा उल्लेख मी प्रामुख्यानं करतो की सगळेजण ईडी आणि सीबीआयच्या धाकांनी या भाजपच्या गळाला लागलेले आहेत. तोच प्रयोग अनिल देशमुखावर केला गेला असेल, जे अनिल देशमुख जे पद्धतीनं आता आरोप करतात आहेत तो प्रयोग करण्यात आलेला असेल आणि त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा ते करतात आहेत. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की माझं ऑडिओ आणि व्हिडिओ पण आहे, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहेत ना, तुम्हाला थांबवली कोण? तुमच्याजवळ आहे फक्त धमकवायसाठी निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं करायच्यासाठी थांबलाय का? हा जे असेल ते करा. तुम्ही संविधानाची शपथ घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालेले आहात, तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे. पण राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे, मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये ड्रग आणून नवीन पिढीला बर्बाद केलं गेलेलं आहे, ड्रग माफियाला तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये 5-स्टार व्यवस्था देतात, जेलमध्ये 5-स्टार व्यवस्था देतात, अशा पद्धतीची चित्रकार या महाराष्ट्रात आहे. तर मग या पदाचा उपयोग विरोधकांना धमकवण्यासाठी करता काय? हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही चित्र आता आपण पाहिलं की राज्याचे वित्तमंत्री सांगतात की मी पैसे आणू कुठून, आणायचे झाले तर राज्यातल्या सगळ्या जमिनी शासकीय विकावं लागतील, अशा पद्धतीची भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आहे. कॅबिनेटमध्ये चर्चा होते आहे. राज्य या लोकांनी गहाण टाकलेलं आहे हा आम्ही आरोप करत होतो, पण वस्तुस्थिती आपल्याला वित्तमंत्र्यांच्या या स्टेटमेंटच्या माध्यमातून, अजित पवारांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्राला 10 लाख कोटीच्या कर्जामध्ये यांनी डुबवून विकासाच्या नावाने पैसे घेतलेत, विकास यांचा स्वतःचा झाला, समृद्धी मार्गासारख्या लाखो कोटी खर्च करून समृद्धी मार्गाच्या रस्त्यावर भेगा पडत असतील, त्याच्यात लोकांचा रोज जीव जात असेल, असंख्य लोक अपंग पडलेली आहेत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, अशा पद्धतीचं अगर समृद्धी मार्गामध्ये आम्ही समृद्धी केली, जनतेची समृद्धी झाली असं सांगणारी लोक ते काय लोकांचा जीव घेण्यासाठी मार्ग बनवलेत काय? आणि आता त्याला भेगा फुटल्यात आणि हे सांगत होते की 20 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही, आता तर तुम्हाला 1-2 वर्षामध्ये त्याला भेगा पडल्यात. त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण किती मोठं असेल याचा अंदाज आहे. विधानसभेतही आम्ही ही भूमिका मांडली, पण सरकारला 3 तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारमध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण जास्त पैसे खातो, कोण राज्याची तिजोरी जास्त लुटते,
त्याच्यावरची जी स्पर्धा चाललेली आहे, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, हे सगळे मिळून ज्या पद्धतीनं राज्याला होबडून टाकलं, राज्य कर्जामध्ये डुबवून टाकलं आणि राज्याच्या जनतेवर महागाई लादली, आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा ऍडिओ आणि व्हिडिओ आहे असं ते सांगण्याचा जे अयशस्वी प्रयत्न करताय, महाराष्ट्रातली जनता यांना ओळखू नये. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आज आहे. भंडारा गोंदियापासून तर कोल्हापूरपर्यंत जिकडे तिकडे पाहिलं तर पुराची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अजून पाऊस नाही आणि काही भागामध्ये अतिपावसामुळे सगळी पिकच्या पिकं नाहीसे झालेली आहे. अजूनपर्यंत सरकारने साधा सर्वे सुद्धा सुरू केलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे शेतकरी विरोधी धोरण जे राज्य सरकारचं आहे तेही याच्यातून स्पष्ट होते. नोकरभरतीच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं, आताच ते केसरकर सांगतात की आम्ही सगळ्या जिल्ह्यांनी आता शिक्षकाच्या भरत्या करू. अहो, आम्ही इतक्या दिवसात सांगतो की लाखो पदं शिक्षकाचे खाली आहेत, नॉन टीचिंगचे पदं खाली आहेत, ते तातडीनं भरा. शाळा सुरू झाल्यात, शाळेमध्ये शिक्षक नाही, पूर्ण शैक्षणिक व्यवस्था राज्यातली संपलेली आहे, पण सरकार या पदवीच्या घोषणा करणार, पुन्हा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आणि कर्मचारी भरतीच करणार नाही, अशा पद्धतीचं जे चित्र चाललेलं आहे हे भयावह आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हे जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे, भाजपप्रणित सरकार जे आहे, याच्यापासून मुक्त व्हावं अशी लोक देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करतात असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे.